तर मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर झालेल्या अपघातात वाहतूक पोलिसाचा मृत्यू झालेला आहे. दिंडोशीत हा अपघात झाला. यात एका डंपरनं दुचाकीला धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जातंय. या अपघातात वाहतूक विभागातील पोलीस पांडुरंग सपकाळ यांचा मृत्यू झालाय. दृश्य आपण पाहतोय मुंबईमधली. पांडुरंग सपकाळ हे दिंडोशी वाहतूक विभागात कार्यरत होते आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झालेला आहे. एका डंपरनं दुचाकीला धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. बातमी आहे मध्य प्रदेशातून. मध्य प्रदेशमधील बरवाणी जिल्ह्यात कोंबड्या वाहून नेणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. या अपघातात कोंबड्यांचा ट्रक पलटी झाला आणि त्यानंतर गावकऱ्यांनी अपघाताच्या ठिकाणी गर्दी केली. फक्त ही गर्दी मदत करण्यासाठी नव्हती तर अपघातग्रस्त गाडीमधील कोंबड्या पकडण्यासाठी होती. दृश्य आपण पाहतोय मध्य प्रदेशातली. या ठिकाणी पोहोचलेले गावकरी शक्य तितक्या कोंबड्या पकडून घरी घेऊन जात होते. काहींच्या हातात 3 ते 4 कोंबड्या असल्याचंही चित्र पाहायला मिळालं. डोणवाजवळ हा अपघात झाला आणि त्यानंतर गावकऱ्यांनी या ठिकाणी धाव घेतली आणि गाडीमधून बाहेर पडलेल्या कोंबड्या ते पकडू लागले. अनेकांनी तर जास्तीत जास्त कोंबड्या पकडून घेऊन जाण्यासाठी मोठ्या आकाराच्या पिशव्याही आणल्या होत्या. काहींनी कोंबड्या घेऊन जाण्याच्या नादात स्वतःच्या मोटरसायकलही या ठिकाणी रस्त्याच्या कडेला पार्क केले आणि कोंबड्या घरी देऊन आल्यानंतर मोटरसायकल घेऊन ते पुन्हा गेले.